आणि आता पाहूयात पुढची बातमी. मराठीच्या दर्जा संवर्धनाचं आश्वासन राज्यसभेतल्या उत्तरात केंद्र सरकारनं शब्द दिलेला आहे. मराठीच्या दर्जा संवर्धनाचं आश्वासन राज्यसभेतल्या उत्तरात केंद्र सरकारनं मराठीच्या दर्जा संवर्धनाच्या संदर्भानं शब्द दिलेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत आंतर मंत्रालयीन विचार सुरू असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती केंद्र सरकारनं गुरुवारी राज्यसभेत दिली. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी ही माहिती दिलेली आहे. केंद्र सरकारनं आतापर्यंत तामिळ तेलुगू संस्कृत कन्नड मल्याळम आणि ओडिशा यांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. So this is with regards to classical language status to Marathi. Many scholars, many historians, the state government of Maharashtra, many MPs across board coming from Maharashtra have made this request repeatedly. I had also put it on the table in the 253rd session. Every time the response is, it is under active consideration. My only question on this particular topic is, how long will this active consideration last? मैं माननीय सांसद को बताना चाहता हूं कि मराठा भाषा मराठा साहित्य उस पे देश मराठी मराठी भाषा और मराठा साहित्य पर देश गर्व करता है देश गर्व करता है इसलिए मैं आपके माध्यम से कहना चाहता हूं कि एक्टिव कंसिडरेशन का जो प्रकरण पहले जो सांसद ने उठाया माननीय सांसद ने उठाया सकारात्मक दृष्टिकोण से आगे बढ़ रहा है बहुत ही जल्दी शीघ्र निर्णय होने वाला है.